महाराष्ट्रातला विरोधी पक्ष वेगळा आहे आणि राष्ट्रीय स्तरावरचा विरोधी पक्ष वेगळा आहे. आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला फार मोठी परंपरा आहे. नेतृत्व जर आपण पाहिलं विरोधी पक्षाचं या राज्यामध्ये, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, आजच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला आपण काय सल्ला द्याल? असं की विरोधी पक्षाचं म्हणजे एक तर विधान परिषदेचं विरोधी पक्षाचं जे सवन टीम आहे ती काही म्हणजे आपली जी जबाबदारीच्या संबंधीचं इम्पॅक्ट करायला फार यशस्वी होते असं मला दिसत नाही. विधानसभेचं चित्र आहे, विधानसभेतले विरोधी पक्ष ज्याचे कमीत कमी फिरतायत, बोलतायत, प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करतायत, काही सांगतात. विरोधी पक्षाचं हे काम आहे बोलणं, टीका टिप्पणी करणं, सत्ताधारी पक्षाच्या धोरणं कुठे चुकत असतील तर त्याबद्दल त्यांचा बोलायचा अधिकार आहे आणि तो लोकशाही ज्यांना मान्य आहे त्यांनी मान्यच केलं. पण त्याच्यामध्ये एक अक्कस आहे असं दिसता कामाने. आज काय या ठिकाणी दिसत आहे की एकेकाळी आजचे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि विरोधी पक्षात असलेले लोक हे एकत्रित काम करणारे होते आणि आज ही एकत्रित काम करण्याची भूमिका आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने घेतली नाही, त्यामुळे आपल्या हातातली सत्ता गेली याचं वैषम्य आणि याची अस्वस्थता ही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्याकडून विधानसभेतल्या ही अजिबात गेलेली दिसत नाही. सत्ता येते आणि जाते, लोकांनी दिलेली जबाबदारी समाजसफानं पार पाडायची असते. ज्या वेळेला सत्ता गेल्याच्या नंतर मी आता मुख्यमंत्री होतो, माझ्या मुख्यमंत्रीपद 80 साली गेल्याच्या नंतर मी विरोधी पक्षाचा नेता आहे. पण व्यक्तिगत माझा अनुभव असा आहे की मला विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करण्यात अधिक गंमत येते, त्याचं एक समाधान होतं. पण आज काय दिसतंय की विरोधी पक्ष नेता किंवा आज असं म्हणत असेल की मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीपद माझं गेलं त्यासंबंधीचं मला म्हणजे हे डायजेस्ट करायला मला वेळ लागला, सत्तेशिवाय मी चालू शकतो का नाही असे जे प्रश्न लोक विचारतात त्याला आम्ही चालू शकत नाही असंच प्रत्यक्षपणाने व्यक्त करण्यासाठी. आणि म्हणून मला स्वतः असं वाटतं की विरोधी पक्षाच्या नेत्याने आपण सत्ता हा आपला आत्ता रस्ता नाही, आपण कधी काही होत असेल आज त्याचा यत्किंचित विचार करायचं कारण नाही. आज आपण विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी लोकांनी आपल्याला दिलेली ती आपण समाजसफानाने पार पाडली पाहिजे आणि ती पार पाडण्यासाठी पर्यंत कष्ट केले पाहिजे आणि त्यासाठी सत्ता माझ्याकडे नाही हे मला डायजेस्ट करता येत नाही, विसरता येत नाही, ही भूमिका घेणं हिताची. ठाकरे सरकारचं भविष्य काय? भविष्य हे सरकार 5 वर्ष चांगली चालली ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुकासुद्धा एकत्रित लढू. पवारसाहेब धन्यवाद, आपण इथे आलात आणि महाराष्ट्राच्या आणि देशातल्या मनातल्या अनेक प्रश्नांना आपण मोकळेपणानं उत्तरं दिलीत. धन्यवाद. नमस्कार.